जेव्हा केव्हा लोकसभा विधानसभा असते नाहीतर मुंबईचं एखादं इलेक्शन असतं तेव्हा त्यांच्या पार्टीच्या माध्यमातून हा मुद्दा घेतला जातो. मुद्दा घेणं महत्वाचं आहे, पण नंतर असं काय होतं की तो मुद्दा सगळेच जण विसरून जातात. माझी विनंती एवढीच आहे, आता त्यांनी जो मुद्दा घेतलाय तो अधिवेशनामध्ये आम्ही सुद्धा मांडलेला आहे, तो आता मार्गी लावूया. आणि जो टोल मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने घेतला नाही पाहिजे पण आज घेतला जातो, कारण सर्व प्रमुख रोड हे हस्तांतर झालेत महानगरपालिकेला. अशा परिस्थितीमध्ये जर ते टोल घेत असतील तर तो टोल बंदच झाला पाहिजे. पण फक्त आंदोलनापुरतं थांबू नये एवढीच विनंती तिथं करतो. आणि त्यांच्या आंदोलनामध्ये आम्हाला जर कुठे यायचं असं सांगा आम्ही तिथं नक्कीच येऊ. पण काल एका भाजपच्या आणि आज सत्तेत असणाऱ्या नेत्याने म्हणजे फडणवीस साहेबांनी एक वक्तव्य केलं की प्रायव्हेट गाड्यांना टोल घेतलाच जात नाही. मला एक कळत नाही भाजपची खोटं बोलण्याची सवय का जात नाही. त्यांनी केलेलं वक्तव्य खरं खोटं आहे. तुम्ही सुद्धा पत्रकार म्हणून सामान्य नागरिक म्हणून मुंबईला गेलाच असेल, टोल सगळ्याकडनंच घेतला जातो. त्यामुळे हे जे भाजपची प्रवृत्ती खोटं बोलायची ती कुठेतरी थांबली पाहिजे, नाही तर लोकच त्यांना थांबवतील.